32 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या, कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं CNC मशीन। या मशीनद्वारे चष्मा फिटिंग, लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी, डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच, तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन, काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी, या ठिकाणी 3D रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा। तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला, जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर। 88 87 47 25 आणि 82 75 92 99 94। श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित आणि परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादानं केडगाव बालाजी कॉलनी या ठिकाणी श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक बाल विकास केंद्र यांच्या नूतन इमारतीचं भूमिपूजन गुरुवारी उद्योजक सचिन आबा कोतकर यांच्या हस्ते झालं। माजी सभापती भानुदास कोतकर आणि माजी महापौर संदीपदादा कोतकर यांच्या मार्गदर्शनातून केडगाव या ठिकाणी स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या नूतन इमारतीचं भूमिपूजन झालंय। यावेळी नगरसेवक मनोज कोतकर, गणेश नन्नवरे, माजी नगरसेवक सुनील मामा कोतकर, संचालक निलेश सातपुते, उद्योजक जालिंदर कोतकर, माजी नगरसेवक अशोक कराळे, माजी सरपंच रामदास येवले खाकाळ यांसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा भूमिपूजन सोहळा पार पडलाय, तर उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला गेला। या ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात। स्वामी समर्थ केंद्राचं 2 मजली इमारतीमध्ये रूपांतर होणार असून यासाठी जवळपास 25 लाखांचा खर्च होणार आहे। या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, त्यामुळे परिसरातील भाविकांनी या धार्मिक कार्यासाठी मदत करावी असं आवाहन उद्योजक सचिन आबा कोतकर यांनी केलंय। या भागामध्ये येणारे जे काही लोक आहेत त्या लोकांची गैरसोय नको म्हणून महाराजांचं म्हणणं की याच ठिकाणी करू, जसं आम्ही प्रस्ताव सांगितलं होता, मग बाहेर जे काय आपले पलीकडे अग्निशामक त्या ठिकाणीच म्हणणं मोठं बांधून टाकू, पण महाराज म्हटले ना या ठिकाणी सगळ्यात चांगली जागा आहे, जसं तुम्ही म्हटले ते शक्ती तयार झाली, ते शक्तीपीठ असल्यामुळे शक्तीच्या हिशोबाने आपण इथंच बांधायचा प्रयत्न करतोय। आता इथं महाराजांनी सांगितलं खासदार आमदारांचा काही विषय नाही, तशातला कुठला भाग नाही, आपला खर्च 25 लाख रुपये खर्च आहे, त्याच्यामुळे आपल्याला आमदार खासदारांची मदत लागणार असेल त्यांच्याकडे, इतकं काय आपण पण सगळे काही उपलब्ध काय करू शकत नाही, कारण आपला जो जिल्ह्यातून जो माणूस येईल त्या माणसाला आपलं सभामंडळ पाहिलं किंवा आपलं जर हे ठिकाण पाहिलं तर प्रसन्न वाटलं पाहिजे अशा हिशोबाने आपण त्याचा पूर्ण करायचा प्रयत्न करू। आणि नगरसेवक नंदवरे साहेब असतील, मामा असतील, सगळे व्यापारी आहेत, भूषण आहे, अशोक आहेत, भूषण गुंड आहेत, अशोक कराळे, सागर सातपुते, परत जालिंदर शेठ कोतकर आहेत, नरेंद्र लगड आहेत, बाबा शेठ आहेत, कैलास कोतकर आहेत, जे RCC आपलं काम करणार आहेत, त्यांना काही सांगितलेलं नाही अजून आपण काय करणार, त्यांना फक्त सांगितलं कार्यक्रमाला आपण आता त्यांना सांगून टाकलं तुमच्या सगळ्यांसमोर की त्यांनी RCC काम करायचं, सुनील बामा आहेत, शेठजी रामदास शेवलीजी आहेत, खाकाळ साहेब आहेत, असे बरेचशा मान्यवर भूषण गुंड आहेत, इथं बरेचसे मान्यवर उपस्थित आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांनी जरी हातभार लावला तरी आपल्याला कुठल्या आमदार खासदारांकडे जायची गरज पडणार नाही, पण आपण चांगलं करायच्या हिशोबाने आपण आमदार खासदारांची गरज आपल्याला पडणार आहे। तर माझं म्हणणं असं आहे की ह्या लोकांनी प्रत्येकाने आपापली देणगी जाहीर करा, मी माझी 1,11,100 रुपये जाहीर करतो आणि संदीप उद्योग व संदीपदादा व भानुदास कोतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ज्या वेळेस हे उपक्रम चालू झालेला आहे त्या उपक्रमासाठीच आपण हे काम पुढे ढकलतो आहे। सर्वात सांगायचा मुद्दा असा आहे की आपण हे करणं कर्मप्राप्त आहे, धर्मासाठी काम करणं हे कर्मप्राप्त आहे, हे प्रत्येकाने निसतं आपल्या का आपलं काय होतं, प्रत्येकजण फक्त घरी बोलतो बाहेर बोलतो की आपण असं करू तसं करू, पण कुठंही ही गोष्ट ज्या देणगी द्यायची वेळ येते त्यात प्रत्येकाला वाटतं नाही शिवाजी जन्माला पाहिजे पण ते दुसऱ्याच्या घरात आपल्याकडे नको, त्याच्यामुळं सगळ्यांनीच मदत केली पाहिजे, हे सामाजिक काम आहे, त्याच्यामुळं आणि हे समाजासाठी हे करणं गरजेचं आहे। आज केडगाव बालाजी कॉलनी स्वामी समर्थ सेवा केंद्र गेल्या 30 वर्षापासून या ठिकाणी सेवा चालू आहे, माऊलींच्या आशीर्वादानं, आदरणीय चंद्रकांत दादासाहेबांच्या आशीर्वादानं, अनेक गुरुमाऊलींचे कार्यक्रम
या पावन भूमीमध्ये झाले म्हणून ही भूमी पवित्र झालेली आहे. दर गुरुपौर्णिमा असेल, दत्तजयंती असेल, स्वामी पुण्यतिथी असेल, स्वामी जयंती असेल, यावेळेस हजारो सेवेकरी या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात आणि जागा छोटी असल्यामुळं लोक बाहेर उभे असतात, सेवेकरी बाहेर उभे असतात, त्यांना सेवा करण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही म्हणून आम्ही या केळगाव गावातील जे काही पुढारी लोक आहेत त्यामध्ये उद्योजक सचिन भाऊ कोतकर, नगरसेवक अशोक कराळे, नगरसेवक कोतकर साहेब, जालिंदर उद्योजक जालिंदर कोतकर साहेब यांच्या कानावरती हा विषय टाकून त्यांनी मनावर घेतलं की तुम्हाला लोकवर्गणीच्या माध्यमातून त्याचबरोबर खासदार निधीतून 20-30 लाख रुपये या ठिकाणी गोळा करून देतो आणि हा जो दरबार आहे हा दरबार आपल्याला वर घ्यायचा आहे, खाली स्लॅब टाकायचा आहे. तर ही जी परवानगी आहे त्र्यंबकेश्वर गुरुकुल पीठ मध्यवर्तीय कार्यालय आदरणीय गुरुपुत्र चंद्रकांत दादा साहेब यांच्या परवानगीनं प्लॅन काढून आम्ही ही परवानगी घेतलेली आहे आणि आत्ताच या ठिकाणी कोतकर साहेबांनी डिक्लेअर केल्याप्रमाणे जवळजवळ 1 लाखभर रुपये या ठिकाणी गोळा झालेले आहेत. प्रत्येकाकडून वरंगी या ठिकाणी रोख स्वरूपात गोळा करण्यात आली, अशीच लोकमाध्यमातून वरंगी गोळा करून खासदार निधीतून सुजय दादा के पाटील यांनीसुद्धा 10 लाख रुपये या ठिकाणी डिक्लेअर केलेले आहेत. आम्हाला प्रत्येक नागरिकांची, सेवेकऱ्यांची, पुढाऱ्यांची चांगल्या प्रकारची साथ आहे. 2-3 महिन्यामध्ये दुसरा मजला तयार होईल असा गुरुमाऊलींचा दादासाहेबांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी कार्यक्रमाचं आज भूमिपूजन केलेलं आहे. नारळ वाढून कार्यक्रम सुरू केलेला आहे. या ठिकाणी बरेचसे महिला पुरुष सेवेकरी उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत हा छोटासा सभामंडपाचा शुभारंभाचा कार्यक्रम पार पडला. या भूमिपूजनावेळी रोहिदास शिंदे यांनी 11,000 रुपये, शिंगवे मेडिकल 5,000 रुपये, अनिल पवार यांनी 5,000 रुपये, रोहिदास ठुबे यांनी 5,000 रुपये आणि डॉक्टर बोरुडे यांनी 5,000 रुपये जाहीर केलेत. तर यांसह उपस्थित अनेकांनी देणगी रोख स्वरूपात दिली आहे. परिसरातील श्री स्वामी समर्थ भक्तांनी देखील या कार्याला हातभार लावण्याचं आवाहन नगर दक्षिण निरीक्षक प्रकाश खेमनर यांनी केलंय. यावेळी भूषणगुंड, सागर सातपुते, सोनू घेंबूड, नरेंद्र लगड, सचिन कुलथे, अनिल ठुबे, नगर दक्षिण निरीक्षक प्रकाश खेमनर, केंद्रप्रमुख बाळासाहेब पोकळे, उमेश आष्टेकर, ऋषिकेश वडे, उमेश खेमनर, गणेश ढोले, शंकर काळे, रावसाहेब शहाणे, गणेश चौधरी, कॉन्ट्रॅक्टर कैलास कोतकर यांसह परिसरातील भाविक आणि महिला सेवेकरी मोठ्या संख्येनं हजर होत्या. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया, लेझर शस्त्रक्रिया, किडनी विकार, नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन सेक्शन, वंध्यत्व निवारण, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, युरोसर्जरी, न्यूरोसर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, 100 बेडची सुविधा, सुसज्ज अपघात विभाग, ट्रॉमा केअर युनिट, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, हृदयविकार, डायबिटीज, ब्लड प्रेशर. धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, ताजनेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर,